दिसते त्यांच्या माध्यमातून। तर सामन्याला सुरुवात होते, गेम इज ऑन, सामना चालू होतोय, अतिशय जबरदस्त लढत आपल्या पाहायला मिळणार आहे या ठिकाणी। आई गावदेवी स्पोर्ट वाल्शिन अगेन्स्ट एनडी स्पोर्ट एनडी एंटरप्राइजेस। पहिला चेंडू, हो फुल टॉस डिलिव्हरी, मात्र हवा तेवढा फायदा घेता आला नाही। यस, सर्कलच्या आतमध्ये नक्कीच फील केलं जात आहे कव्हर मध्ये, आणि एका धावने स्वतःचं खातं उघडतंय या ठिकाणी फलंदाज किशोर। आपल्या संघाचं देखील खातं उघडलं जातं एका धावेने। नक्कीच फोगाव या ठिकाणी नक्कीच लढत झाली होती, आणि त्या लढतीमध्ये एक बॉल मध्ये सहा असताना वाल्शिन संघानं किसन पागीने गोल्डन षटकार मारला होता फोगाव स्पर्धेमध्ये, आणि आज मात्र त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न निश्चितच असणार आहे एनडी एंटरप्राइजेस फुंडा संघाच्या माध्यमातून। स्वर्गीय अप्पा नाना चषक मध्ये वाल्शिन संघाला नक्कीच सहा धावाची गरज असताना शेवटच्या चेंडूवर काय गोल्डन षटकार मारला होता किसन, आणि किसनचं नाव जवळजवळ 100 संघांमध्ये नाव त्याचं चर्चा केली त्याच्या नावाची, आणि तेच आज दोन संघ या ठिकाणी दोन हात करताना, परंतु सुरुवात मात्र या ठिकाणी पुंडा संघाची पॉझिटिव्ह दिसून येते। आज काय जबरदस्त पहिल्या सामन्यामध्ये देखील आदित्य हा फलंदाज पहिला षटकाराची हॅट्रिक मारणारा फलंदाज नक्कीच ठरला जातोय, त्याचं नाव देखील या ठिकाणी रजिस्टर केलं जातंय। त्याच्यानंतर पहिली विकेटची हॅट्रिक देखील आपण पाहिली, आई गावी दामंगाव संघाचा उमेश हा गोलंदाज होता, त्याने विकेटची हॅट्रिक घेतली आजच्या दिवसामध्ये। शॉर्ट पिच डिलिव्हरी, हवाई सफर, मात्र एलिमिनेशन झालं नाही नो मॅन्स लँड मध्ये। शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये हलकासा शॉर्ट मिड विकेट आणि डीप मिड विकेटच्या मध्ये हा चेंडू रिलीज केला, हा शॉर्ट रिलीज झाला, परंतु चेंडूचे फेकी येईपर्यंत मला वाटतं धावा लागले घेतल्या जातात दोन, एकंदरीत धावा होतात पाच। स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय फलंदाज चंद्रकांत पागी, किशोर पागी मात्र नॉन स्ट्राइकर साठी पॉवर प्लेचा षटक पाहतोय आकाश भुयाल। वन्स अगेन पाचवा हा चेंडू असणार आहे, ओ यावेळी असा मोठा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो, हवाई सफर केला जात आहे, आणि चेंडू वन्स पाहून स्क्वेअर लेग रिजन मध्ये खणखणीत दणदणीत चौकारासाठी जाऊया डीजे रोहित कडे सुंदर गाण्यासाठी। धन्यवाद डीजे, निश्चितच काय जबरदस्त प्रहार केला गेला होता, पॉवर प्लेचा षटक आहे त्याला माहिती आहे या ठिकाणी फलंदाज चंद्रकांतला, आणि सहकार प्राप्त केला पुन्हा एकदा आकाश, व पुन्हा एकदा यस पूल केला जातोय तीच दिशा असणार यावेळी हलकासा स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक मात्र धावले जात आहेत, चेंडू देखील कॅरी केले जाते, पाहूया चेंडूचे फेके प्रत मला वाटतं या ठिकाणी दोन धावा पुन्हा एकदा अंकित केल्या जातात प्राप्त केल्या जातात। अशा प्रकारे पहिल्या षटकाची देखील समाप्ती होते आमचे गुणलेखक गुणलेखक रोहन वांगड यांच्या माध्यमातून चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय। रोहनच्या नावाने नक्कीच आठवण होते, रोहन गावस्कर कदाचित रोहन गावस्कर माहित नसणार आहे, मात्र सुनील गावस्कर यांचा मुलगा रोहन गावस्कर। तर एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात त्या अकरा धावा लागल्या जात आहेत, बिनबाद अकरा चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते, आणि राहुल हरणे हा गोलंदाज येतोय, मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती राहुल हरणेने, आणि परत एकदा त्याच्यावर भरोसा ठेवला जातोय प्रदीप हरणे यांच्या माध्यमातून। छान या ठिकाणी टीम आपल्याला दिसून येते, सिनियर आणि ज्युनियरचा असं कॉम्बिनेशन पुंडा संघामध्ये दिसून येते। सिनियर गटामध्ये जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहूया प्रदीप हरणे, आणि त्याच्यानंतर मला वाटतं संदीप, असे तीन ते चार चार ते पाच असं सिनियर आहेत, त्याच्यानंतर ज्युनियर खेळाडू आपल्याला दिसतो, त्याच्यानंतर राहुल हरणे हा देखील आपण सिनियर कॅटेगरीमध्ये मोडणारा हा आपण खेळाडू पाहतोय पुंडा संघामध्ये। छान असं कॉम्बिनेशन आपण पाहतोय, तर थोडस क्षेत्राचा बदल केला जातो, फर्स्ट डिलिव्हरी राईट टर्म राऊंड टू विकेट वन्स अगेन, हो दिस टाइम ओव्हर पिच डिलिव्हरी बॉल गोज टू द काऊ कॉर्नर रिझान, देर इज अ फिल्डर
नाइस फिल्डिंग फ्रॉम द फील्डर्स गेटिंग ओनली सिंगल रन टू दी चंद्रकांत पागी किशोर माफ करा किशोर दोघांची शरीरयष्टी पाहिली तर सेम शरीरयष्टी आहे आणि आम्हाला थोडंसं कन्फ्यूज होतं कारण आता मात्र त्यांचे शूज पाहिलं तर नक्की त्या ठिकाणी किशोरचं व्हाईट शूज त्याच्यानंतर थोडंसं हलकसं ब्लॅक अँड रेड कलरचे शूज दिसतात ते निश्चितच त्या ठिकाणी चंद्रकांत पागीचा आणि चंद्रकांत मात्र पूल केला गेला होता डीप स्कॉलर रिझर्व मध्ये मात्र मी अंधेर ही तर अक्षर असा चांगली रनिंग पाहायला मिळाली जाते एक धावेचं दुसऱ्या धावेमध्ये या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतं चंद्रकांत पागी आणि किशोर पागी यांच्या माध्यमातून दोन धावणे संघाची धावसंख्या पाहिली तर ती जाऊन पोहोचते 14 या अंकावर तीन षटकाचा आपण सामना पाहतोय आणि अप्रतिम मैदान पाहतोय अप्रतिम आयोजन नियोजन पाहतोय जितू पागी आणि त्याच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून आई गावदवी चषक 2021 मध्ये हे आपण आयोजन पाहतोय मागचा आठवडा पाहिला तर पावसामध्ये गेला सगळे टेन्शन मध्ये होते आणि जास्त टेन्शन कोणाला असेल तर एल्स आई गावदवी वाल्शिन या संघाला कारण सगळं सेटअप कदाचित तयार होतं त्यांचं आणि गुरुवारी असं पाऊस झालं माफ करा बुधवारी रात्री पाऊस झालं किंवा गुरुवारी सकाळी पहाटे पाऊस झालं होतं आणि अक्षरशः हे मैदान देखील पूर्ण ओलं केलं गेलं होतं आणि ते खेळण्यासाठी अनुकूल देखील नव्हतं आणि मात्र आमच्या खारबाग परिसरामध्ये त्याच हप्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही टुर्नामेंट झालेले आहेत आणि पाऊस मात्र देखील आपल्यासोबत खेळ करतोय असं म्हणणं काही हरकत नाही काही भागामध्ये पाऊस होतोय काही भागामध्ये पाऊस होत नाही परंतु ज्या ठिकाणी स्पर्धा असते त्या ठिकाणी नक्कीच थोडस नुकसान झालेलं आहे पावसाच्या माध्यमातून पण आता राहुल हरणे वन्स अगेन हो यावेळी 11 लाईन केल्याचा प्रयत्न केला जातो यस शॉर्ट मिड विकेट मधून स्क्वेअर मध्ये या ठिकाणी यस प्रदीप हरणे मात्र या ठिकाणी चुकी करतोय कलेक्शन जर झाला असता तर कदाचित विकेट देखील मिळाला असता फलंदाज किशोर पागी बाद झाला असता आणि एक धाव वाचली देखील असू शकली असती तर क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये वर्तमानामध्ये चांगली कामगिरी करणे गरजेचे असणार आहे कारण क्रिकेट म्हटलं तर खरोखरच आज पूर्ण देशामध्ये आपला राष्ट्रीय खेळ म्हणजे मला वाटतं हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे त्याच्यानंतर परंतु क्रिकेट हा जास्त खेळला जात आहे आणि ज्यानंतर आपली शेतीची कामे होतात एकदा शेत कापणी झाले की लगेच मग क्रिकेटचं खेळाकडं नक्कीच आकर्षले जातात आपले खेळाडू आणि नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत हे क्रिकेट खेळलं जातं आणि एक मनोरंजनाचा भाग आहे आणि क्रिकेट खेळता खेळता मध्ये मग हळदी साखरपुडा लग्न असतात आणि मग मध्ये मध्ये मग जत्रेचा आस्वाद देखील असतोय परंतु 2 वर्षापासून नक्कीच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या जत्रेला मात्र शासनाच्या माध्यमातून परमिशन या मिळाल्या नाही आहेत परंतु पाहूया आशा करूया या वर्षी देखील जत्रेला परवानगी मिळते की नाही ते आता आपल्याला नक्कीच नंतर समजणार आहे यावेळी मोठा हवाई सफर केला जातो यस मी तर म्हणेन आणखी एक चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही यस शावकार जातोय यस डीजे तर अशा प्रकारे जर आपण पाहिला तर नक्कीच धावा जर आपण पाहिल्या तर 23 धावा लागल्या जात आहेत आणि आताच माहिती आमच्यापर्यंत पोहोचली जाते की आई गावदेवी स्पोर्ट वाल्शिन संघामध्ये जे सर्व जे प्लेयर्स आपण पाहतोय नक्कीच रिले नाता जर पाहिलं
तर भावाचा नाता लागला जातो एकमेकाशी, त्याच्यामध्ये काही सख्य भाऊ असतील, काही सुलत भाऊ असतील, बरेच असे भावाचे प्रकार आहेत. आणि खरोखरच एक चांगलं या ठिकाणी हा संघ पाहतोय. हवेमध्ये चेंडू असणार आहे, हवेमध्ये चेंडू असणार आहे, यावेळी मात्र चुकी नाही. फलंदाज बाद होते, किशोर इज आउट. नवीन गोलंदाजचा सुरुवातीचा हो, यावेळी पुन्हा एकदा अकरा लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाहीये, परंतु बाहेरच्या रूपाने एक धाव या ठिकाणी मिळत जाते. तर एखाद्या संघाची धाव संख्या पाहिली तर ती जाऊन पोहोचते जवळजवळ 24 संख्येवर. आपण पाहतोय 3 षटकाचा हा सामना पाहतोय. आकाश याचे जर पॉवर प्लेचं षटक पाहिलं तर 11 धावा दिल्या होत्या. एक गडी कोणत्या प्रकारचा विकेट त्याला मिळालं होतं. त्याच्यानंतर राहुलने मात्र हलकासा मागडा पडला, 12 धावा दिल्या, मात्र एक विकेट निश्चितच प्राप्त केलं होतं. हे षटक आपण पाहतोय गोलंदाज सूरज, सूरजला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय वन्स अगेन आय थिंक सुक्रिया पागी. यावेळी पूल केलं जाते, जबरदस्त शॉट मित्र म्हणेन. यस, यावेळी पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, झेल मात्र धरतीला दान केलं जाते. पुन्हा संघ जर एकदा कदाचित हा सामना पराभव होतोय तर मित्र म्हणेन एकच त्याला कारण असणार आहे, ते म्हणजे क्षेत्ररक्षण. बराचसा थोडासा खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत जाते. दोन झेल आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून सोडले जात आहेत आणि मित्र म्हणेन सोपे झेल होते, मजबूर केलं होतं फलंदाजाने झेलसाठी, परंतु झेल काही होऊ शकले नाही. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जाते पकडा काय जिंका मॅच पुढचा चेंडू. क्या बात आहे, थोडस नक्की गती परिवर्तन केलं आणि उचली देखील मिळाली होती. पंचांचा खराब चेंडूचा इशारा आला जातोय, थोडासा उसलता चेंडू होता. आणि मित्र म्हणे चांगलं स्ट्रॅटर्जी, चांगलं डोकं वापरलं होतं, चांगलं प्लॅनिंग मित्र म्हणे गोलंदाज सूरज भोयाल याच्या मार्फत. एकत्रित धावा पाहिल्या तर 26 संख्येवर. आतापर्यंत चेंडू 3 टाकून होता येतं, एक विकेट मात्र पहिला चेंडू प्राप्त झाली होती गोलंदाज सूरजाला. अतिशय चांगलं हवामान क्रिकेटसाठी, अतिशय चांगलं हवामान समजणार आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु आमच्या मनामध्ये एक शंका असणार आहे की पाऊस प्लीज, पाऊसाच्या हजेरी नको आहे मैदानावर. थोडस नक्कीच इनसाइड एज लागली होती, परंतु एक कठीण असा हा मित्र म्हणेन झेल होता. परंतु एक धाव या ठिकाणी मिळत जाते फलंदाज चंद्रकांत पागी, मात्र सुक्रिया पागी स्ट्राईकला. शेवटचं मला वाटतं दोन चेंडू शेष असणार आहे. राईट आर्म आउट विकेट वन्स अगेन, जवळजवळ 15 ते 20 फावलांचा रन अप. राईट आर्म आउट विकेट वन्स अगेन सूरज टू दि सुक्रिया. हो दिस टाइम फुल केलं जातंय. यस, एज पर लेक रिझन मध्ये अचूक क्षेत्ररक्षण, अक्युरेट फिल्डिंग, यावेळी अक्युरेट सगळं चांगलं झालं जातंय. यस, फलंदाज या ठिकाणी चंद्रकांत पागी इज आउट. धन्यवाद डीजे रोहित, आपण चांगलं छान गीत ऐकतोय. तर अशा प्रकारे विकेट पडला जाते. तर एकंदरीत जर स्थिती पाहिली धाव फलकावर स्कोअर कार्ड पाहिला तर आतापर्यंत 28 धावा लागल्या जातात. लास्ट चेंडू कदाचित असणार आहे या षटकामधला. अप्रतिम षटक या ठिकाणी, आतापर्यंत जवळजवळ 3 धावा आतापर्यंत हा फलंदाज गोलंदाज देतोय आपल्या षटकामध्ये. लास्ट डिलिव्हरी फुल केलं जाते, मात्र
ताकद जास्त या ठिकाणी दिसून आली नाही. एक तर धाव काढली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तर अशा प्रकारे फलंदाज देखील बाद होतोय धावचिता स्वरूपात. तर अशा प्रकारे तीन षटकांचा खेळ हा संपला जातोय आणि तीन षटकानंतर धावफलकावर नजर टाकली किंवा धावफलक पाहिला किंवा धावफलकावर काय आहे ते बघितलं तर काय असणार इच्छेचा रोहित कडून माहिती मिळाली जाते की धावा लागल्या जातात 30 आणि 31 या धावांचा एक फायटिंग टार्गेट या ठिकाणी उभं केलं जाते. आई गावदेवी स्पोर्ट वाल्शिन संघाकडनं एनडी इंटरप्राइजेस पुंडा संघासमोर. आता या धावा काढल्या जातील की नाही, कशा प्रकारे गोलंदाजी होईल, कशा प्रकारे फलंदाजी होईल, ते येणाऱ्या तीन षटकामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. दरम्यान गोलंदाजाचा विचार केला तर सूरज भुयाल अप्रतिम गोलंदाजी 7 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले, 1 विकेट प्राप्त केला. बाकी 2 जर विकेट पाहून पाहिले तर धावचित स्वरूपात त्याला आले होते. तर काय जबरदस्त या ठिकाणी. आणि जर फलंदाजी पाहिली तर किशोर ने 6 धावांचं योगदान दिलं, त्याच्यानंतर चंद्रकांत ने देखील छान कामगिरी केली. जवळजवळ आपल्या इनिंग मध्ये 2 चौकार आणि काउंटिंग चालले तर 19 धावांचं योगदान दिलं आणि सुक्र्याने देखील या ठिकाणी 2 धावांचं योगदान दिलं. अशा प्रकारे ही कामगिरी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर साईराज गोडगाव या संघाचा कर्णधार प्लीज आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर कॅप्टन ऑफ गोडगाव प्लीज, गोडगाव संघाला विनंती असणार आहे आपण आमच्या समलस कक्षाशी येऊन संपर्क साधायचा आहे. गोडगाव संघ अप्रतिम कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली, सांघिक कामगिरी झाली, बॅलन्सिंग कामगिरी, फलंदाजी देखील चांगली झाली, गोलंदाजी देखील चांगली झाली असं मला काय हरकत नाही आहे. कारण एका फायटिंग टार्गेट 31 धावांचं टार्गेट असणार आहे. चला विनंती असणार आहे पुंडा संघाला आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. हवामान याविषयी आपण नक्कीच चर्चा करत होतो, काय जबरदस्त हवामान आहे आणि असं हवामान असणं गरजेचं आहे क्रिकेट खेळासाठी. आणि मात्र पाऊस होऊ नये हीच प्रार्थना असणार आहे. 31 धावांच लक्ष समोर ठेवलं जात आहे या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट वाल्शिन संघाच्या माध्यमातून. तर या धावा काढल्या जातील की नाही, काय होईल, कोणता संघ या ठिकाणी राहील, कोणता संघ घरी जाईल, ते निश्चितच या येणाऱ्या 3 षटकामध्ये आपल्याला दिसून येणार आहेत. राहुल हरणे आणि आदित्य भुयाल हे 2 फलंदाज सलामीर आपण पाहतोय. त्याच्यानंतर सुनील पागी हा गोलंदाज असणार आहे ज्याच्यावर भरोसा ठेवला जातोय पॉवर प्ले षटकासाठी. अतिशय जबरदस्त हे मैदान आपण पाहतोय, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण असं नामकरण या खेळपट्टीचं या मैदानाचं आहे. आणि खरोखरच निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे वसलेलं गाव आहे आणि या गावामध्ये हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारं हे आपण मैदान पाहतोय. आणि खरोखरच ज्यावेळी एखादा फलंदाज माफ करा एखादा कोणताही संघ या ठिकाणी ज्यावेळी येतोय आणि हे मैदान बघतोय तर मन प्रसन्न मात्र होतं त्याचं. अशा प्रकारचं हे मैदान आपण पाहतोय. तर यस गेम इज ऑन, फर्स्ट डिलिव्हरी बाय सुनील पागी. हो यावेळी मी तर म्हणेन चुकी केली जाते, ज्याप्रमाणे चुकी केली गेली होती पुंडा संघाच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तिथेच क्षेत्ररक्षक होता, तिथेच जेल गेला होता, त्याने देखील सोडलं आणि हा क्षेत्ररक्षकाने देखील तो जेल सोडलेला आहे. पहा म्हणजे फिटामफिट झालेला असं म्हणा काय हरकत नाही आपल्या साध्या भाषेत म्हटलं तर. कारण जेल त्याने देखील सोडलेला आहे आणि हा देखील जेल सोडला जात आहे. तर एका धावने स्वतःचं खातं उघडतंय या ठिकाणी. आदित्य मात्र स्ट्राईक साइड येते, मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता हा फलंदाज ज्याने षटकाराची हॅट्रिक मारण्याचा एक विक्रम केला गेला होता. आजच्या दिवसामध्ये तोच हा फलंदाज यावेळी बॅकफुट बंद करतो, बॅकफुट बंद करतो, यस आदित्य इज आउट.
तर पहिला धक्का जातोय फलंदाज आदित्य या फलंदाजाच्या रूपाने. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त षटकार मारले होते या फलंदाजाने आणि आता मात्र काही जास्त करू शकला नाही आपल्या संघासाठी. करणे गरजेचं होतं कारण महत्वाचा सामना आपण पाहतोय. 31 धावांचं लक्ष असताना आपण हा गोलंदाज पाहतो. गोलंदाज सुनील भागी काय जबरदस्त, स्वतःचं ग्राउंड आहे, स्वतःचे सपोर्टर असणार आहे, सगळं काही स्वतःच असणार आहे आणि एक जमिनीची बाजू असणार आहे गोलंदाज सुनील भागीला. थोडस क्षेत्ररक्षण बदल केलं जाते. आता लॉंग ऑन रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक लावलं जाते. लेफ्ट आर्म आउट विकेट आपण पाहतोय. काय जबरदस्त हा चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम चेंडूची हाताळणी या ठिकाणी पाहायला मिळायला जाते आणि एक धाव या ठिकाणी मिळायला जाते. एकंदरीत धावा लागल्या जातात एका गडीच्या मोबाईल मध्ये. ती दोन स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय फलंदाज राहुल. सागर मात्र स्ट्राईक साठी पुन्हा एकदा. अहो या वेळी पुन्हा एकदा सरकारच्या आठ मध्ये कव्हर मध्ये सागर इज आउट. धन्यवाद. प्रथम आपण गीत ऐकतोय आणि अशा प्रकारे काय जबरदस्त गोलंदाज काय छान या ठिकाणी झेल पकडला होता कव्हर मध्ये आणि फलंदाज सागर देखील बाद झाला. गोल्डन डक आउट मध्ये तो बाद झाला. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं आदित्य देखील बाद होते. त्याच्यानंतर सागर देखील नवीन फलंदाज आपण पाहतोय फलंदाज आकाश. हो यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी या मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. हो यावेळी येस मिस द फील्ड मित्र म्हणेन ना. पाहूया चेंडूचा रिझल्ट काय आहे. तर येस चेंडू जाणार सीमेरेषेच्या बाहेर अतिशय मोक्याच्या वेळी या महत्वाच्या धावा आलेल्या आहेत. येस डिझे रोहित. धन्यवाद. तर जवळजवळ धावा पाहिल्या तर निश्चितच सहा धावा लागल्या जात आहेत. चेंडू टाकून होतात पाच दोन गडीच्या मोबाईल मध्ये सहा धाव होत आहेत आणि जर आणखीन रन रेट पाहिला तर कमीत कमी या ठिकाणी 10.33 च्या सरासरी धावा करणे गरजेचे असणार आहे पुंडा संघाला. तर लास्ट डिलिव्हरी खूप महत्वाची असणार दोन्ही संघासाठी. डॉट डिलिव्हरी तर एक फायदा असणार आहे आई गावदेवी स्फट वाशिन संघाला आणि कुठेतरी धावा आल्या तर एक फायदा असणार आहे. हो 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 क्या बात आहे क्या बात आहे. लाजवाब ओ प्रेशर होत आहे या ठिकाणी फलंदाज पाहूया या ठिकाणी बाद होते फलंदाज मला वाटतं आकाश इज अ बाद. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी. सहा चेंडू पैकी जवळजवळ 3 ते 4 असे चेंडू त्याने हाताळले की नक्कीच यॉर्कर लेंथ डिलिव्हरी हाताळले आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी अप्रतिम कामगिरी केली. आतापर्यंत जर पाहिले दोन गडी बाद आणि एक धावचितच्या रूपानं या ठिकाणी गडी बाद म्हणजे एकंदरीत 3 गडी बाद होतात. परंतु नक्कीच 2 सफलता मात्र मिळाल्या जातात फलंदाज गोलंदाज सुनील याला. त्यांनी त्याचं मात्र काम केलेलं आहे. जे त्याला सांगितलं होतं ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. पॉवरफुल मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आणि पॉवरफुल मध्ये पॉवरफुल बॅटिंग नाहीये असं म्हणायला लागणार आहे. कारण पूर्णपणे बॅकफुट वर ढकलत होता असं म्हणायला हरकत नाही. कारण कंबर्ड हे मोडलेलं आहे गोलंदाज सुनीलने पुंडा संघाचे. मात्र कंबर्डच जरा चांगलं बनवायचे असेल कंबरेसाठी जर औषध लावायचं असेल तर मग ह्या षटकामध्ये मारावं लागणार आहे. कमीत कमी आता 15 ते 18 धावा येणे गरजेचे असणार आहे. गोलंदाज विश्वास पागे पहा नावामध्येच विश्वास आणि त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. जो काही विश्वास दाखवला होता सुनीलवर
सुनील ने मला तर विश्वासाला काही तडा जाऊन दिली नाहीये, परंतु तो विश्वास पागीवर विश्वास दाखवलेला फर्स्ट डिलिव्हरी। क्या बात है, यस नाइस लेंथ एंड लाइन, क्या बात है बेहतरीन। त्याने देखील ठरवलं सुनीलचं नाव झालं, सुनीलच्या चर्चा गावामध्ये होईल, माझी का चर्चा होऊ नये, त्याच अनुषंगाने कुठेतरी एक चांगली स्टार्ट केली जाते। आणि म्हणतात ज्याची सुरुवात छान त्याचं शेवट देखील छान। मात्र आपण पाहतोय फलंदाज मला वाटतं राहुल हरणेला काहीतरी करावं लागणार आहे, ज्याप्रमाणे चांगली गोलंदाजी केली तर इथे मारावं लागणार आहे पुन्हा एकदा। ओ यास क्या बात है बेहतरीन डिलिव्हरी, लाजवाब अप्रतिम सुरेख डासू चेंडू मित्र म्हणेन, आणि निश्चितच चांगला चेंडू, थोडस गतीमध्ये देखील परिवर्तन केला आणि थोडस पुढे खेळवण्यासाठी भाग पडलं, ज्याला म्हटलं जातं व्हाइट यॉर्कर टाइप ही डिलिव्हरी होती। रनअप देखील खूप छान आहे आणि डिलिव्हरी पाहिली मागची तर थोडा गतिपरिवर्तन केला गेला, क्या बात आहे बेहतरीन विश्वास। या ठिकाणी यस आवाज जबर केला जातोय लॉन्ग ऑन रिजन मध्ये, या वेळी अप्रतिम जजमेंट आणि त्या ठिकाणी फलंदाज राहुल हरणे परतीचा प्रवास करतोय। धन्यवाद डीजे, नक्कीच जिथे त्यांची चर्चा जिथे जिथे झाली असं जे गीत होतं, आणि चर्चा खरोखर चर्चा निश्चित होणार आहे सुनील या गोलंदाजी, त्याच्यानंतर चर्चा देखील चालू आहे गोलंदाज विश्वास पागी या गोलंदाजी, चर्चा करणे गरजेचं आहे, चांगल्या कामगाराचं चर्चा होणे गरजेचं आहे। मात्र या युगामध्ये मात्र वाईट गोष्टीची जास्त चर्चा होते असं मला काय हरकत नाहीये, आणि होतेच, परंतु चांगल्या कामाची देखील चर्चा होणे गरजेचं आहे, चांगल्या कामाचं देखील कौतुक करणे गरजेचं आहे, आणि कौतुक केलं तर तो आणखी त्याला प्रोत्साहन मिळणार आहे आणखी चांगलं काम करण्यासाठी। काय ग्रेट गोलंदाजी या ठिकाणी नवीन फलंदाज। ओ यावेळी आवाज जबर केला जातो या चेंडूच्या रेंज मध्ये शतरक्षक आणि अप्रतिम झेल आणि फलंदाज आणखी एक फेल। धन्यवाद डीजे, काय जबरदस्त आपण गीत देखील ऐकतोय, ज्याप्रमाणे चांगली गोलंदाजी आपण बघतोय तसं चांगलं गीत देखील ऐकतोय, आणि नक्कीच गीतांच्या माध्यमातून वेसाकर मंडळींची आठवण होते। आणि हजरामार हे गीताविषय म्हटलं तर लहानपासून माझ्या लहानपणापासून हे गीत ऐकतोय ते अजूनपर्यंत आपण ऐकतोय, आणि काय ग्रेट गोलंदाजी, चर्चा होईल विश्वास पागीची ऑन अ विकेट हॅट्रिक, ऑन विकेट हॅट्रिक, ऑन अ विकेट हॅट्रिक, दुसरी क्रमांकाची हॅट्रिक होईल का, मात्र या ठिकाणी थोडासा दूर राहतोय या झेल पासून थोडासा झोल राहतो, मी म्हणे तर ही झेल झाला असता तर अजून आणखी मजा आली असती, परंतु दोन धावा मिळत होत्या त्या फलंदाज संदीप हरणे याला, माफ करा दोन धावा घेतल्या जातात आणि एकंदरीत आठ धावा या ठिकाणी, आठ धावा एकंदरीत या ठिकाणी धावपळका लागल्या जातात। काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी मित्र म्हणेन, अप्रतिम चर्चा नक्कीच ही होणार आहे विश्वास पागीची, कारण अप्रतिम कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून। संदीपला मात्र काहीतरी करावं लागणार आहे, संदीप आणि अमोल हे सिनियर खेळाडू म्हणून गणले जात आहेत, काहीतरी करावं लागणार आहे पुन्हा एकदा, काहीतरी करावं लागणार आहे, यस केलं जाते हवाई सफर चेंडूच्या खाली पुन्हा एकदा शतरक्षक आणि या ठिकाणी फलंदाज मला वाटतं संदीप देखील बाद होते।
बॅट्समन होता डिझे. तर या ठिकाणी मला माफ करा अमोल हा फलंदाजा पाहत होते. तर पूर्ण गलती लागली जाते या ठिकाणी पुंडा संघाला. आता परत धावा पाहिल्या तर फक्त आणि फक्त 8-6 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. आता मात्र प्रदीप हरणे येते. प्रदीप हरणेवरच सगळं काही असणार आहे, जबाबदारी असणार आहे. जशी घरची जबाबदारी एखाद्या कर्त्या व्यक्तीवर असते, कर्त्या माणसावर असते, तशीच आता जबाबदारी मात्र पूर्णपणे प्रदीप हरणेच्या खांद्यावर. 23 धावा करणे गरजेचे असणार आहे. आठवण करावं लागणार युवराज सिंगची. आठवण काढली वीरेंद्र सेहवागची तरी काही हरकत नसणार आहे. सनत जयश्रीला मनोमनी आठवण केली तरी काही हरकत नसणार आहे. क्रिस गेलला तरी काही देखील आठवण करा, तो देखील त्याच पद्धतीचा फलंदाज आहे. स्फोटक फलंदाज त्यांना मानलं जात आहे. प्रदीप हरणे यास आठवण काढली जाते. या वेळी पोल केला जाते स्क्वेअर लेग हॉरिझन मध्ये, परंतु एक धाव काढली जाते. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न, तो देखील पूर्ण. तर अशा प्रकारे 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. 2 धावाने निश्चितच या ठिकाणी खाते देखील उघडले जाते. 3 मोठे प्रहार येणे गरजेचे असणार आहे. कमीत कमी 2 मोठे प्रहार जर आले तर मग एक रंगदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असणार आहे. काही होऊ शकते. 2 चेंडू मध्ये जर 2 मोठे फटके आले तर मग उर्वरित चेंडूवर निश्चितच काही कमी धावा या राहिल्या जातील. मग एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु इथे मारावा लागणार आहे, मारणे गरजेचे असणार आहे. टॉप ऑर्डर जी बॅटिंग लाईनअप आपण पाहिली पुंडा संघाची, पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले. पुन्हा एकदा या समारावा लागणार आहे. मी म्हटलं ते जबाबदारी प्रदीप हरणेच्या खांद्यावर, प्रदीप हरणेच्या डोक्यावर, आणि जबाबदारी घेताना आणखी एक मोठा मोठा या ठिकाणी फटकाला जात आहे. षटकारचा या सेलिब्रेशन साठी गोड गाण्याचा आस्वाद घेण्यासाठी डिझे रोहिता. धन्यवाद डीजे. क्या बात आहे, काय जबरदस्त संपर्क झाला, प्रॉपर कनेक्शन झाला, आणि काय फुल केलं प्रदीपने. जबरदस्त टायमिंग साधलं गेलं, टायमिंग वाखाणयोग्य टायमिंग होत, आणि एक डोल्याना सुकावणारा हा फटका प्रदीप हरणेच्या बॅट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. महाबाप क्रीडा रसिंगाचं देखील मनोरंजन झालं, आणि या फटक्याच्या माध्यमातून रोहित शर्माची मात्र मला आठवण झाली. काय जबरदस्त कनेक्शन झालं होतं. पूर्णपणे दबाव मात्र आता गोलंदाजवर देखील असणार आहे. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा प्रदीप, नक्कीच दबाव असणार आहे, कारण आपल्याला इथून पाहणे सोपे असणार आहे. मात्र तिथे 2 फलंदाज आणि त्या गोलंदाजाला विचारा दबाव म्हणजे काय, नक्कीच दबावचं ते उत्तर देणार आपल्याला. आणि दबाव असणार आहे, कारण आपण पाहतोय बाद फेरीचे सर्व सामने असणार आहे. हरला विषय संपला घरी जायला लागेल, अशा प्रकारचे आपण हे सामने पाहतोय. पुन्हा एकदा पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्ट पिच डिलिव्हरी फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी बदला घेतला जातोय. फलंदाज प्रदीप हरणे आउट. मोठा विकेट मित्र म्हणेन, मोठा मासा जाळाला लागलाय असं मला काय हरकत नाहीये. बॅक टू द पॅव्हिलियन प्रदीप हरणे. यस डीजे रोहित. धन्यवाद. तर निश्चित जर आपण पाहिलं तर आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावीची गरज असणार आहे. प्रदीपने मात्र एक षटकाराने थोडस नक्कीच रंगत आणली होती, आणि हा चेंडू देखील थोडस मित्र म्हणेन टायमिंग चुकली गेली. फुल करायचं होतं आणि मात्र निश्चितच एक एलिमिनेशन टायमिंग जुळलं गेलं नाही आणि फटका फसला आणि झेलबाद झाला. आता मात्र स्ट्राईक लेतोय फलंदाज संदीपला काहीतरी करावं लागणार आहे, काहीतरी करावं लागणार आहे. मात्र नक्कीच शॉर्ट फिट डिलिव्हरी लॉग ऑफ रिझन मध्ये एक धाव घेत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या वेळी यस परतीचा प्रवास करावा लागणार आहे फलंदाज निलेश हरणे याला. आणखी एक विकेट. यस जाऊया डीजे रोहित कडे.
धन्यवाद धारा प्रतिमा या ठिकाणी गोलंदाजी पाहतोय थोडंस नक्कीच कमबॅक केलं एक रन या ठिकाणी मिळालेले आणि तर 14 धावांची गरज असणार आहे उर्वरित दोन चेंडू मध्ये 14 धावांची गरज दोन षटकार 12 धावा आणि पहा समीकरण सोपे आहे जरी दोन षटकार लागले पाहतात तरी काही टेंशन नसणार आहे या ठिकाणी वाळशी संघाला परंतु एखादा व्हाईट अथवा एखादा नो चेंडू नक्कीच रिलीज करतो गोलंदाज तर मग दोन चेंडू मध्ये दोन षटकार फरक पडणार आहे वाळशी संघाला पाचवा क्रमांकाचा चेंडू पाचवा क्रमांकाचा चेंडू मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू या लॉंग ऑन रिझन मध्ये एकच धाव आणि या चेंडूवर थोडस निकाल लागला जातोय सामना थोडासा झुकला जातोय नक्कीच आई गावदेवी वाळशी संघाकडे आणि लास्ट डिलिव्हरी असणार आहे आणि एका चेंडू मध्ये 13 धावांची गरज टेनिस क्रिकेट मध्ये जर इतिहास पाहिला तर एका चेंडू मध्ये 13-14 धावा निघालेल्या आहेत आणि खूप जुना रेकॉर्ड असणार आहे परंतु शक्यता कमी असणार आहे 99% मित्र म्हणेन चान्सेस निश्चितच वाल्सिन संघाला असणार आहे लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर हो यावेळी पुन्हा एकदा निश्चित हवा मध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक फटका फासला जातोय आणि फलंदाज देखील अशा प्रकारे